नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मागील वर्षी भाकार भाग एक मध्ये भाकार म्हणजे काय तर समान वाटणी करणे हे आपण बघितलेच आहे। त्याचीच उजळणी आपल्याला भाकार भाग दोन या पाठात करायची आहे। भाकार भाग दोन उजळणीसाठी आपण एक उदाहरण बघूया। एका वर्गात 42 बिस्किटांचे पाकिट वाटायचे आहेत। वर्गात 8 विद्यार्थी आहेत तर प्रत्येकाला किती मिळतील हे उदाहरण आपल्याला अभ्यासायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी शिकवल्याप्रमाणे भाकार म्हणजे समान वाटणी करणे। 42 बिस्किटांचे पाकिट आपल्याला 8 विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे आहेत, त्यासाठी 42 या संख्येला आपल्याला 8 या संख्येने भाग द्यावा लागेल। त्याची मांडणी या स्वरूपात करावी लागेल। हा भाकार सोडवण्यासाठी आपल्याला 8चा पाढा येणं आवश्यक आहे, कारण आपल्याला 8 विद्यार्थ्यांमध्ये 48 बिस्किट वाटायचे आहेत। तर आपण अगोदर 8चा पाढा तयार करू। 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 × 3 = 24, 8 × 4 = 32, 8 × 5 = 40 आणि 8 × 6 = 48। म्हणजेच बघा मित्रांनो, 48 बिस्किटांचे वाटप केले आपण तर ते प्रत्येक विद्यार्थ्याला 6 बिस्किटं मिळाले, म्हणजे 8च्या पाढ्यात 48 हा 6व्या क्रमांकाला आला। म्हणजेच 8 ह्या संख्येने 48ला भाग दिला, आपले उत्तर आले 6। याची मांडणी आपल्याला या स्वरूपात करता येईल। 48ने 8ला भाग दिला, उत्तर आले 6, बाकी आली 0। म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला 6 बिस्किटांचे पुडे मिळाले। हे शाब्दिक उदाहरण असल्यामुळे आपल्याला उत्तर देखील शाब्दिक स्वरूपात लिहावं लागेल। प्रत्येक विद्यार्थ्याला 6 बिस्किटांची पाकिटे मिळतील।